कसे आहात मंडळी? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. आज असा कुठला खास विषय नाही आहे. आज फक्त आणि फक्त तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचे विचार ऐकून घ्यायचे. सर्वात महत्त्वाचं की मी माझ्या घराच्याच माझ्या गार्डनमध्येच येऊन आज तुमच्याशी बोलते आहे. काय आहे ना, बरेच जणांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बरेच जण माझ्याशी काहीतरी बोलायला फार उत्सुक आहेत. तर मला असं वाटतं ना, माझा एक ग्रुप आहे व्हॉट्सॲपला आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त जेन्युइन लोकांसाठी आहे. माझा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये उपाय दिले जातात, तोडगे दिले जातात, यंत्रतंत्र मंत्र ऑकल्ट विषयी बरंच काही माहिती दिली जाते. एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये वर्कशॉप्स वगैरे माझे होतात, तिथे वर्कशॉपचे वेगवेगळे ग्रुप्स माझे आहेत. बऱ्याचशे अशा काही वस्तू आहेत ऑकल्टमधल्या ज्या तिथे सेल होतात. तर असा जो माझा एक ग्रुप आहे, तर या ग्रुपमध्ये जर कुणाला खूप इंटरेस्ट असेल की त्यांना या ग्रुपमध्ये यायचं आहे, या ग्रुपमधनं त्यांना काहीतरी बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्यात, माझ्याबरोबर त्यांना कनेक्ट राहायचं आहे, अशा लोकांसाठी फक्त मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण खूपदा प्रत्येकाला वन टू वन भेटणं किंवा वन टू वन एखाद्याशी बोलणं मला शक्य होत नाही आणि मग हे सगळं करता करताना कुठेतरी कोणतरी राहून जातं आणि मग ते कोणीतरी राहिलं की मग ते बिचारे नाराज होणार, निराश होणार की काय झालं, अंजली मॅडम माझ्या कॉन्टॅक्टमध्येच येत नाही आहेत, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मला त्यांच्याशी बोलताच येत नाही, असं बरेच जणांना वाटायला लागतं. आणि माझी इच्छा आहे की असं कुणाचंही मन माझ्याकडनं तरी त्या परमेश्वराने दुखवू नये. आणि म्हणून मी आज इथे हे सांगते आहे, कारण बरेचसं काय होतं, एकदा लोकांना नंबर मिळाले ना आपल्या, की ते नंबर मिळाल्या लोक आहे ना आपल्याला कॉन्टॅक्ट करतात आणि अतिशय फालतू प्रश्न विचारायला लागतात. बरं, मध्येच एकाने मला मेसेज टाकला की मी एकटा राहतो आणि मग तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही मला याच्यावर काय सुचवाल. आता हे माझ्याकडे याचं काही सोल्युशन असू शकतं का? नाही आहे. बरोबर, काही जणांना त्यांच्या आयुष्यामध्ये फ्रस्ट्रेशन असेल ना, त्यांनी माझ्यापासून लांब राहा. फ्रस्ट्रेशन आहे ना, चांगला योग्य मार्गदर्शनासाठी तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल ना तर त्यांनी नक्की यावं. पण फालतू कारणांनी माझ्याकडे मार्गदर्शन मिळणार नाही. फालतू कारणांसाठी जर कोणी आला तर मग माझा नाद करायचा नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते. कारण बरेचसे असे वेगळे वेगळे यूट्यूबर्स आहेत की ज्यांची कोण माणसं असतात किंवा काय, माझं चॅनल जर आता चांगलं रन होतं आहे असं जर त्यांना वाटतं आहे तर त्यांची माणसं येऊन मला अगदी नको ते कमेंट पण करतात. थोडं त्यांना वाटतं मी डिमोटिवेट होऊन जाईल, पण शक्य नाही आहे मी डिमोटिवेट होणं. अशा लोकांना मी इग्नोर करते, अशा लोकांना मी गृहीतही धरत नाही किंवा माझ्या त्या लिस्टमध्ये पण नसतात ही माणसं. त्याच्यामुळे जो जसं जगतो आहे, हा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, त्यांनी तितकं छान जगावं, छान रमावं, उलटं एकमेकांना धरून राहिलं पाहिजे. पण अशा सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी करून खालच्या तळाला पोचणारी मी नाही आहे. पण ज्यांना खरोखर वाटतं की माझ्याशी असं त्यांना कनेक्ट व्हायचं आहे तर त्यांनी माझा ग्रुप जॉईन करायचा. तर मी लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यांनी नक्की मला कनेक्ट व्हावं. ज्यांना शिकण्यात इंटरेस्ट आहे काही, त्यांनी शिकून घ्यावं माझ्याकडनं. बरं, माझे सगळे कोर्स सर्टिफाईड असतात. ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मला कन्सल्ट करू शकतात, त्यांनी अपॉइंटमेंट बुक करावी. कारण सहज फोन उचलून एखादा प्रश्न मला नाही पटकन त्याची उत्तरं देता येणार जोपर्यंत मी तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे, तुम्ही कशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट हँडल करताय, तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे, तुमची बर्थ डेट काय आहे, तुमच्या पत्रिकेमध्ये काय आहे, हे सगळं जोपर्यंत माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मंडळी मी तुम्हाला कुठलंही काहीही सांगू शकत नाही. कारण मी पुन्हा सांगते, मी ब्लॅक मॅजिक करत नाही, मी व्हाईट मॅजिक करते. व्हाईट मॅजिकने माझ्या बरेच जणांचं आयुष्य छान झालेलं आहे, खूप बदल आलेले आहेत. नुसतं माझ्याशी बोलून पण काही जणांचे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत, माझ्याशी कनेक्ट राहूनही बरेच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व झालेले आहेत. ही स्वामींची कृपा आहे माझ्यावर. तर कृपा करून तीच लोकं फक्त या ग्रुपमध्ये या की ज्यांना माझ्याशी आणि माझ्या ग्रुप मेंबरशी व्यवस्थित राहायचं आहे. कोणीही इथे अजिबात, आणि फक्त ही ऑफर मी फक्त आणि फक्त स्त्रियांसाठीच सांगत आहे, कारण जितक्या स्त्रिया आहेत, मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्त्रिया त्यांचीच रिक्वेस्ट इकडे स्वीकारली जाईल. पुरुषांची रिक्वेस्ट शक्यतो नाही, कारण मी पुरुषांसाठी वेगळा ग्रुप लवकरच काढणार आहे, तेव्हा मी पुरुषांनाही नक्की माझ्या ग्रुपमध्ये ॲड करीन. आणि ज्या पुरुषांना वाटते की त्यांना माझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे किंवा माझ्याशी काही बोलायचं आहे, त्यांनी प्लीज मला इन्स्टावर मेसेज करा. आणि इन्स्टामध्ये माझ्या कुठल्या पोस्टला लाईक करण्यापेक्षा मला इन्स्टावर मेसेजमध्ये इनबॉक्समध्ये मेसेज करा. अदरवाईज माझं मी
मेल आय डी देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये, मेलमध्ये मला मेसेज करा, मग निश्चितच मी तिथे त्यांच्याशी त्यांचा नंबर घेऊन माझा देऊन मी त्यांच्याशी बोलून बघूया काय पुढे होऊ शकतं ते तुमच्यासाठी. तर अशा पद्धतीने मेंबर्सनी मला जॉईन व्हावं, मला भेटावं, माझ्याशी बोलावं, मला काही प्रॉब्लेम नाही, कायम तुमचं वेलकम आहे. ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग, कायम ब्लेसिंग्स आहेत माझे तुमच्याबरोबर. माझी फार इच्छा आहे की माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सना त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी, समाधानी आणि मस्त राहावं. तर मंडळी पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत असेच राहा, छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.